मागील काही महिन्यांपासून देवगड, कणकवली, सावंतवाडी येथील घरफोडी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा म्होरक्या अखेर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जेरबंद केलाय. अन्य 4 आरोपींचा शोध सुरू असून लवकरच ही टोळी जेरबंद केली जाईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरफोडी चालू असताना झाबुआ भिल्ले या मध्य प्रदेशातील तेजराम नानुराम प्रजापती त्याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या टीमनं अगदी शिताफीनं अटक केली आहे. खूप दिवसांपासून जनतेला हैराण करणाऱ्या या मोरक्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या आरोपीकडील 7,500 रुपये रक्कम व स्विफ्ट मारुती कार जप्त करण्यात आली आहे. या आरोपीला 28 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यांपासून घरफोडीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने आम्ही विशेष पथकांची नेमणूक करून आरोपींना निष्पन्न करून अटक करण्याची मोहीम राबवली होती. त्या अनुषंगाने आम्हाला मध्य प्रदेशमधल्या धार जिल्ह्याच्या एका व्यक्तीवर संशय आला. त्या व्यक्तीला आमची टीम जाऊन मध्य प्रदेशवरनं त्याला अटक केलेली आहे. त्या आरोपीला माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला 28 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे. या आरोपीची चौकशी केली असता त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 34 घरं फोडल्याची माहिती आतापर्यंत पोलिसांना दिलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी या ठिकाणी 6, सर्वोदयनगरमध्ये 6 घर, देवगड जामसंडेला 6 घर आणि कणकवली या ठिकाणी 5 घरं फोडलेली होती. ती चोरी या आरोपीनी केलेली आहे असे निष्पन्न झालेले आहे. या आरोपीकडनं 7,500 रुपये व गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार जप्त करण्यात आलेली आहे. या आरोपीसोबत इतर काही मंडळी संगनमताने घरफोडी करण्याच्या सवयीच्या आहेत. ते आरोपीसुद्धा निष्पन्न करण्यात आलेले आहेत व त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची तजवीज ठेवली आहे.